हजुर पाल देऊ उपोषण सोडले तर आज सगळं दिलं उपोषणचं सांगता समारंभ फोटो घ्या हो सिद्धाराम श्री कारखान्याचे चेअरमन व अक्कलकोटचे अक्कलकोट तालुक्याचे आमदार त्याचबरोबर गृहराज्यमंत्री या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला पैसे देऊन या ठिकाणी आलेले आहेत. कारण सुरुवातीला त्यांनी पैसे नसल्यामुळे आम्ही उपोषणला बसलो, पण उपोषणला बसल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्रास अद्याप दिलेला नाही आहे. त्याचबरोबर वाले साहेबांनाही काँग्रेस भवनमध्ये आमच्या महिला कुठली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला कुठं अडथळा केलेला नाही आहे. आणि मेत्रे साहेबांनी यापूर्वी 8 वर्ष उसाला चांगला भाव दिलेला होता, अधिक 200 रुपये बऱ्याच वेळ दिलेला आहे. FRP कधी थकवली नव्हती, पण या कोरोनाच्या महामारीमुळं जे संकट त्यांच्या कारखान्यावरती आलं होतं ते आम्ही थोडं समजायला थोडं 29 दिवस लागले आम्हाला. आणि आज आम्हाला समजलं की मेत्रे साहेबांचं मन हे खूप मोठं आहे, म्हणूनच ते आमदार आणि मंत्री झाले. कारण त्यांनी आम्हाला 29व्या दिवशी पैसे देऊन या ठिकाणी उपोषणला येतो म्हणजे तो कोण साधा व्यक्ती नसो, ते शेतकऱ्याचं दैवत आहे. आणि शेतकऱ्याच्या दैवताने पुन्हा आम्हाला या ठिकाणी बोलावून लिंबू सरबत पाजलं. आमचे आदरणीय वाले साहेब प्रकाशजी वाले शहराध्यक्ष, बाकीचे काय ओळखीचे नाहीत, पण संबंधित मेत्रे साहेबांचे मित्र परिवार असतील किंवा त्या कारखान्या संदर्भात असतील किंवा त्या अक्कलकोट तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी माझे शेतकरी बांधव असतील किंवा मेत्रे साहेबांचे मित्र परिवार असतील, की मी आज मेत्रे साहेबांच्या पुढे मी माफी मागतो की आम्ही 29 दिवस बसलो, पण आम्ही आमच्या पोटासाठी बसलो, आम्ही ऊस दिला होता बसलो. आणि मेत्रे साहेबांचं मन मोठं आहे आणि या मोठ्या व्यक्तीने आम्हाला वाटलं होतं की मेत्रे साहेब येणार नाहीत, पण जेव्हा आम्हाला आता फोन आला की या ठिकाणी मेत्रे साहेब आलेत, मग आम्हाला वाटलं की खरंच मेत्रे साहेब म्हणजे एक दैवत आहे आणि शेतकऱ्याचं दैवत आहे. त्यांनी येऊन आमच्या ठिकाणी विचारपूस केली आणि 100% पैसे देऊन आम्हाला जो मान सन्मान देऊन जो लिंबू सरबत पाजून आम्हाला दिली, त्यांनी आज उपोषणाला सोडायला राजी केले. आणि धन्यवाद सर पत्रकार बंधू, त्याचबरोबर मेत्रे साहेबांचं वाले साहेबांचं. आणि जर काय सुटला अनुचित प्रकार आमच्या हातून तोंडातून गेला असेल मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द माझं उपोषण मागे घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.